गावच्या परिवर्तनासाठी ती लढली अन जिंकली देखील. विशेष म्हणजे तिनं पहिल्यांदाच मतदान केलं आणि ती थेट सरपंचही झाली. आपण बोलत आहोत भारती मिसाळ या 21 वर्षीय तरुणीबद्दल. बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोळण गावची ती सरपंच झालीय. दरम्यान गावकऱ्यांनी गावात तिची मिरवणूक काढून तिचं विशेष कौतुकही केलंय. सध्या ती 12 मधील कृषी पदवीचं शिक्षण घेत आहे. मी जेव्हा समाजात बाहेर पडते किंवा शिक्षणासाठी बाहेर पडते तर तुमच्या गावात तुझं गावाचं नाव काय किंवा तू कुठून कोणत्या गावा कोणत्या भागातून आलेली आहेस हे विचारल्यानंतर मी जेव्हा सांगते की मी हातोळण औरंगपूर ह्या गावाची आहे तर लोकांना प्रश्न पडतो हे गाव कुठं आलं बाबा. तर मग ह्या गाव हे गाव बीड जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा ह्या बॉर्डरवर आहे. गावात गावात अनेक सुविधा आहेत पण गावाचं नाव पुढं कसं होणार, नाव आपलं गावाचं नाव कुठेतरी घेतलं कसं जाणार ह्या विचार जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा माझ्या मला असं वाटलं की मी मला ही एक संधी आली होती. मी 21 वर्षाची पूर्ण झालेली आहे, मला ही संधी आली आहे तर मी ही संधी का घेऊ नये, का म्हणू का सरपंच होऊ नये. त्यामुळं मी सरपंच होण्याचा मी निर्णय घेतला किंवा मी सरपंच म्हणून उभं राहण्याचा मी निर्णय घेतला. माझा हा या निर्णयाला माझे वडील बाळासाहेब मिसाळ पाटील हे पण हे यांनी मला मार्गदर्शन केले की तू हे करू शकतेस आणि तू हे करून दाखवशील यांना त्याची खात्री होती. तसेच माझे चुलते माझे सर्व सहकारी हेही माझे ह्या निर्णयावर सहमत होते. गावात अनेक प्रश्न आहेत कृषी संबंधित किंवा मग कृषीविषयक अनेक आपण व्यापार करू शकतो किंवा कृषी संबंधित अनेक छोटे छोटे लघुउद्योग असतात तेही करू शकतो. तर हे गावकऱ्यांनी मला सुचवलं की तू कृषीचा जर अभ्यास करत असशील तर तू गावाला एक योग्य मार्ग दाखवू शकतेस शेतीच्या बाबतीत. तर मी कृषीविषयक किंवा गावाला एक मी जाहीरनामा दिलेला आहे त्या जाहीरनाम्यानुसार मी ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल. तर आपल्या गावचं नाव राज्य पातळीवर निघावं हा ध्यास घेत तिनं राजकारणात पाऊल टाकल्याचं भारतीनं सांगितलं. गावाला विकासाचं मॉडेल करण्याचा निर्धार तिने यावेळी व्यक्त केलाय.